पहिल्यांदा तुम्ही आहे ना अलवडीचा आवाज पाहून घ्या. इथे एकदम मस्तपैकी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत ना. आता अशा परफेक्ट अलवड्या तुम्हाला सुद्धा आपल्या घरच्या घरी तयार करता येतील, कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अलवडी संबंधित एकूण एक टिप्स अगदी सविस्तरपणे मिळणार आहेत. शिवाय आजचे ही अलवडी खूपच कमी साहित्यामधून आपण तयार केलेले आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा कधीही मन करत असेल की आज आपल्याला अलवडी बनवायची असेल तर सगळे साहित्य तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतील. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे खुसखुशीत आलू वडी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्या जवळ नेमकं काय काय साहित्य येते. इथे मी आलू वडीची पानं घेतलेली आहेत गोल, आणि त्यानंतर मी इथे धणे, जिरं, बडीशेप असं खलबत्यामध्ये मी कुटून घेतलेलं आहे, चिंचेचा कोल, बेसन, तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, घरगुती लाल मसाला, आणि यामध्ये ना मी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर असं बारीक वाटून घेतलेलं आहे, तेल आणि हा पापड खार. तुम्हाला सर्व साहित्यांच्या प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिल्यांदा आपण बाजारातून आलू वडीची पानं कशी घ्यायची आणि त्यांना साफ कसं करायचं हे सुद्धा आपण ना पटकन पाहून घेऊया. आता मी आलूवाडीची पानं आहेत ना स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत. आता या वरच्या शिरा आहेत ना त्या कशा काढायच्या ना ते सुद्धा मी पटकन तुम्हाला दाखवते. आता हे आलूवाडीचं पान आहे ना हिरवगार दिसते, आणि यामध्ये ही किनार दिसते ना ती काली रेगाची असते, आणि त्याचा देठ सुद्धा काला असतो, ती आलूवाडीची पानं असतात. आणि दुसरी म्हणजे भाजीची आलूवाडीची पानं असतात ती पिकट रंगाची असतात. आता बऱ्याच वेळेला सर्वजण मला विचारतात आलूवडी खाल्ल्याच्या नंतर खाज येते ती कशा मुले. जी तुम्ही आलूवडीसाठी पानं वापरता ना ती आलूवडीची नसून आमटीची आणि भाजीची पानं असतात ती तुम्ही वापरता, म्हणून त्या आलूवडीला खाज येते. कारण भाजीचा आलू असते ना थोडी जास्त खाजरी असतात. म्हणून जेव्हा कधी तुम्हाला आलूवडी बनवायची असेल ना तर विशेष करून बाजारामध्ये ना आलूवडीची पानं मिळतात ना ती तुम्ही घ्यायची. क्या बात आहे मित्रांनो, इतकी मस्तपैकी आपल्याला सविस्तर टिप मिळालेली आहे. तर चला आता आपण त्यानंतर आलूवडीचं सारण तयार करून घेऊया. तर या वाटग्यामध्ये ना आपण पहिल्यांदा गूळ घालूया, आणि याच्यासोबत जाईल चिंचेचा कोल. आता हे दोन्ही साहित्य आहेत ना आपल्याला एकत्र कालवून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे बघा असं चांगलं एकजीव झालं पाहिजे. आता त्यानंतर आपण हे आलं लसूण, मिरची, कोथिंबीर असं वाटलेलं आहे ना ते घालूया. आता मी इथे घरगुती लाल मसाला वापरलेला आहे, तर त्यामुळे ना मी कोणतीही गरम मसाल्याची ना पावडर नाही वापरणार आहे. तर तुम्हाला जर मिरची पावडर वगैरे वापरायची असेल ना तर तुम्ही काय करा, थोडासा ना किचन किंग किंवा तुमच्या घरामध्ये कोणताही घरगुती गरम मसाला असेल ना तो वापरला ना तरी सुद्धा चालेल. त्यानंतर कुटलेलं धणं, जिरं, बडीशेप असं हे सर्व घालूया आपण. त्यानंतर तेल आणि हे चवीनुसार मीठ. आता जाईल यामध्ये तांदळाचं पीठ. त्यानंतर आपण यामध्ये बेसन घालूया, पण घालताना ना थोडं थोडं घाला. आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पापरखारसुद्धा घालायचं आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला हे आलूवडीचं सारण आहे ना ते घट्टच ठेवायचं आहे, पातळ वगैरे नाही करायचं आहे. त्याने काय होईल या आलूवड्या आहेत ना ते एकदम कुरकुरीत होतील आणि खुसखुशीत. क्या बात आहे, जबरदस्त. या मित्रांनो ज्या काही बारीक सारीक टिप्स आहेत ना त्या नक्की फॉलो करा, कारण का ह्याच इम्पॉर्टंट असतात या आलूवडीच्या रेसिपीमध्ये. आता मी या आलूवडीची पानं आहेत ना थोडीशी जास्तीची घेतलेली आहेत, त्याच्यामुळे ना मी सारणसुद्धा मी जास्तीचं बनवणार आहे. आता तुम्हाला जर कमी बनवायचं असेल तर कमी प्रमाणसुद्धा दिलेलं आहे. हो, आणि हे प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मिळेल, त्यामुळे कसलंही टेन्शन घेऊ नका, एकदम बिंदास रेसिपी करा. आता हे सारण आहे ना ते प्रमाणापेक्षा जास्तीचं घट्ट आहे, तर यामध्ये ना मी थोडंसं पाणी घालणार आहे. चला आता यामध्ये पापरखार सुद्धा घालूया. आणि आता तुम्ही पाहू शकता इतकं आपलं सारण आहे ना ते घट्ट झालं पाहिजे, असं खाली पडलं पण नाही पाहिजे. आता त्यानंतर आपण आलूवडीचा रोल तयार करायला सुरुवात करूया. आता आलूवडीचं पान घेताना ना जे तुमच्याकडे मोठं पान असेल ना ते पहिल्यांदा घ्या. आता सारण लावताना ना पानाच्या उलट्या बाजूने सारण लावून घ्यायचं आहे. तर ही बघा ही उलटी बाजू आहे, तर यावरती ना आपण सारण लावत जाऊया.
आणि लावताना ना एकदम पातळ पातळ लावत जायचं। आता बघा पहिल्या पानाला सारण लावून झालेलं आहे। आता याच्यावरती आपल्याला दुसरं पान कसं ठेवायचं ना ते मी दाखवणार आहे। आता तुम्ही पाहू शकता पहिलं पान ठेवलेलं आहे ना त्याचं टोक आहे ना ते वरच्या दिशेला आहे आणि दुसरं पान ठेवलेलं आहे ना त्याचं टोक आहे ते माझ्या पोटाकडे आहे म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेला। आणि अशीच आपल्याला एकावर एक पानं ठेवत जायचं आहे आणि साधारण आपल्याला 4 ते 5 पानाचा रोल तयार करून घ्यायचा आहे। तर ही बघा मी सांगितल्याप्रमाणे 5 पानं लावून घेतलेले आहेत। आता काय करूया याचा रोल तयार करून घेऊया। आता रोल तयार करताना आपली ही बाजू आहे ना ती यावरती अशी दुमडून घ्यायची आहे आणि ह्याच्यावर सुद्धा आपल्याला सारण लावून घ्यायचं आहे। त्यानंतर ही सुद्धा बाजू आहे ना ती अशीच दुमडून घ्यायची आहे। हे बघा असं लावून घ्यायचं आहे। आता याचा ना रोल तयार करून घ्यायचा आहे पण रोल तयार करताना ना आपल्याला सैल नाही करायचं आहे। घट्ट घट्ट जेवढं घट्ट करणार ना तेवढी वडीसुद्धा छान होईल। ही बघा अशी दुमडत जायची। आता शेवटी काय करायचं आहे थोडंसं आपल्याला इथे सारण लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं हा रोल आहे ना तर सुट्टा नाही होणार। आता हा झाला आपला पहिला रोल। आता बाकीचे सुद्धा असेच रोल तयार करून घेऊया। तर आता तुम्ही पाहू शकता मी इथे 3 रोल तयार करून घेतलेले आहेत आणि इथे मी चालणीमध्ये ठेवलेले आहेत। आणि चालणीमध्ये ठेवायच्या अगोदर मी चालणीला ना तेलाचा हातसुद्धा फिरवून घेतलेला आहे म्हणजे जेव्हा रोल तयार होईल ना तर सहजपणे निघेल। तर चला आता हे रोल आहेत ना ते आपण वापून घेऊया। आणि हे बघा मी वाफेच्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता चला यामध्ये ना आपण चालण ठेवूया आणि आपल्याला ना 20 मिनिटाची वाफ करून घ्यायची आहे आणि गॅस आहे ना तो आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। आता कोणतेही इन्व्हेस्टमेंट न करता कमवा 1,00,000 रुपये तेही घर बसल्या। त्यासाठी प्ले स्टोरमधून मिशो ॲप डाउनलोड करून त्यात तुमची डिटेल फुलफिल करून घ्या। तुमचा OTP व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला या ॲपमध्ये मेन्सवेअर, लेडीजवेअर, कुर्तीज, ऑर्नामेंट, होम फर्निश अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील। त्या तुम्ही घर बसल्या सेल करू शकता। सेल करण्यासाठी तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची हेल्प सुद्धा घेऊ शकता। प्रोडक्ट सेल झाल्याच्या नंतर हे प्रोडक्ट स्वतः कंपनी तुमच्या कस्टमरपर्यंत पोहोचवेल। सेफ बिझनेस आहे आणि इझी अर्निंग आहे। हे ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सोबत हा माझा रेफरल कोड आहे। हा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल। थँक्यू। हे बघा आपले रोल आहेत ना पूर्णपणे तयार झालेले आहेत। आता काय करूया गॅस बंद करून घेऊया। आता हे रोल आहेत ना पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला वड्या पारून घ्यायचे आहेत। तर आता तुम्ही पाहू शकता आपले रोल आहेत ना ते पूर्ण थंड झालेले आहेत। आता काय करूया याच्या वड्या पारून घेऊया। आता त्यानंतर आपण या वड्या आहेत ना त्या तेलामध्ये तळून घेऊया। तर हे बघा मी कढईमध्ये ना तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला गॅस आहे ना तो मध्यम ठेवायचा आहे। आणि तुम्हाला शॅलो फ्राय करायचा असेल ना तर शॅलो फ्रायसुद्धा करू शकता पण मी इथे ना डीप फ्राय करणार आहे। आणि तळताना आपल्याला आलवडे आहे ना त्या हलक्या सोनेरी तांबूस रंगावर तळून घ्यायचे आहे। आता आपण पलटून घेऊया। ह्या बघा आपल्या आलवडे आहेत ना ते तळून झालेले आहेत। तर आता यांना काढून घेऊया आणि असा रंग आला पाहिजे। ह्या बघा आपल्या गरमागरम खुसखुशीत कुरकुरीत अशा आलवड्या तयार झालेल्या आहेत। थांबा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते।
आता इतक्या मस्तपैकी पापडासारख्या कुरकुरीत आलूवड्या जर तुम्ही तुमच्या घरच्यांना खाऊ घातल्या तर तुमची कॉलर टाईट झालीच म्हणून समजा आपण. त्या अगोदर ही रेसिपी घरी ट्राय करावी तर लागणारच आहे. मग पटापट तयारीला लागायचं आणि ही रेसिपी ट्राय करून पाहायची. आणि ट्राय केल्याच्या नंतर आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण अशाच मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो, हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. इंस्टाग्राम आय डीवरती पाहत असाल तर आमचं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका. तर चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेलकम टू आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.